सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी। सांगली जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस पडला तर कवठेमहांकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला। यावेळी घोरपडी येथील अवकाळी वादळी वारा पावसाने बेदाणा शेडचे पत्रे उडून गेले तर शेड आणि बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शेडमध्ये काम करणाऱ्या 4 महिला जखमी झाल्या आहेत। शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी शिवम पाटील यांनी केली आहे। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमहांकाळ, सांगली। माझं नाव शिवम रायगोंडा पाटील आणि आमचं घोरपडी येथे मनुका शेड आहे। आणि काल चक्रीवादळ संध्याकाळी 5 दरम्यान भरपूर जोरात आले, त्याच्यामुळे पूर्ण नेटिंग शेडचे आमचे पत्रे उडून गेलेत आणि त्यामध्ये 4 महिला जखमी झालेल्या आहेत। भरपूर भयानक वारा असल्यामुळे सर्व बेदाणांचे आमचे नुकसान झालेले आहे। त्यामध्ये आम्हाला शासनातर्फे थोडीफार मदत मिळाली तर ठीक होईल। त्या महिलांना कुठे नेले उपचार? आम्ही त्या सर्व महिलांना कवठेमहांकाळला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांना त्या भरपूर जखमी आहेत, त्यामध्ये लहान मुलेसुद्धा आहेत। ना सुखदेव टेंगले, सुलोचना धोळा टेंगले, रेशमा धोळा टेंगले।